खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस सुभेदार हा चित्रपट आपल्या भेटीला आलेला आहे. मी हा चित्रपट बघून आलेलो आहे आणि या चित्रपटाबद्दल माझं काय मत हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवीन नवीन विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत या चॅनलवर नेहमीच बोलत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय. मी अनुपम अंकुश कुंभार एक मराठी माणूस दिग्बाल लांजेगर आपल्या समोर घेऊन येत आहेत शिवराज अष्टक आणि त्यातलं पाचवं पुष्पक म्हणजेच सुभेदार हा चित्रपट. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनचरित्रावर हा चित्रपट काढण्यात आला होता. आपल्या सर्वांच्या या चित्रपटाकडून खूप जास्त अपेक्षा होत्या आणि हो मी असं म्हणू शकतो की सुभेदार हा चित्रपट आपल्या सर्वच अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेला आहे. या व्हिडिओ मार्फत चित्रपटातले काही स्पॉयलर्स मी तुम्हाला दिल असं या चित्रपट काही आहेच नाही. हा इतिहास आपण लहानपणापासून वाचत आलेलो आहे ऐकत आलेलो आहे त्यामुळे स्पॉयलर या व्हिडिओमध्ये अजिबात नसतील. सुरुवात करूया चित्रपटाच्या दिग्दर्शनाकडून. दिग्दर्शन अतिशय उत्तम झालेलं आहे. आपण त्याच्या आधी देखील चार चित्रपट बघितलेले आहेत. फर्जंद असो, फतेशी कस असो, शेर शिवराज असो, पावनखिंड असो, या चित्रपटामध्ये देखील उत्तम दिग्दर्शन होतं. पावनखिंड हा चित्रपट आतापर्यंत शिवराज अष्टकातील सर्वोत्तम चित्रपट मानला जात होता. तर त्याच चित्रपटाच्या लेवलचा कुठेतरी ह्यात सुद्धा दिग्दर्शन आपल्याला बघायला भेटतं. उत्तमात उत्तम दिग्दर्शन दिग्बाल सरांनी करण्याचा प्रयत्न केलेला हे आपल्याला दिसून येतं. त्यात त्यांचे कष्ट लगेच दिसून येतात. त्यासोबतच एंट्री ज्या काही आहेत त्या खरंच अंगावर काटे आणतात. छत्रपती शिवरायांची एंट्री असो म्हणजे चिन्मय मांडलेकर असो किंवा सुभेदार तानाजीराव मालुसरे यांची एंट्री असो म्हणजे अजयपूरकर असू द्यात, या दोघांच्या एंट्रीपेक्षा माँसाहेब जिजाऊ यांची जी काही एंट्री दाखवलेली आहे त्याच्या मागे मग त्यांचं जिजाऊ प्रसिद्धी चालतं, ते गाणं चाललेलं आहे, त्यांचा जो लुक दाखवला आहे शहर आहे तो म्हणजे असं वाटतं की आपण साक्षात जगदंबेचं रूप बघतोय, आपण साक्षात मा जिजाऊ ना आपल्या डोळ्यासमोर बघतोय असा तो प्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी किंवा चित्रपटाच्या संपूर्ण टीमने केलेला आहे. तर माँसाहेब जिजाऊंच्या त्या एंट्री नंतर प्रत्येक प्रेक्षक चित्रपटाला जोडला जातो, तो शेवटपर्यंत त्या चित्रपटाशी जोडलाच जातो. आता आपण या चित्रपटाबद्दल बोलू. चित्रपटाच्या पहिल्या भागात म्हणजेच इंटरवलच्या आधी आपल्याला स्वराज्याचा इतिहास बघायला भेटतो. म्हणजेच कोंढाण्याच्या लढाई होण्याअगोदर या स्वराज्यात काय काय गोष्टी घडल्या होत्या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात. सुभेदार तानाजी मालुसरे असेल किंवा छत्रपती शिवराय असेल यांच्यातला संबंध काय होता. सुरुवातीला एक मित्र असतात, मित्रानंतर ते सरदार होतात, सरदार नंतर त्यांना सुभेदार केलं जातं. हा सगळा जो इतिहास आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पडद्यासमोर मांडण्याचं काम अतिशय उत्तम पद्धतीने सुभेदार या चित्रपटाने केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांचे खरंच आभार की फक्त कोंढाण्यापुरतं सुभेदार तानाजी मालुसरेंना मर्यादित न ठेवता देखील स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा काय हात होता या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटाने केला आहे त्यासाठी परत एकदा मनापासून आभार. आणि मग चित्रपटाच्या इंटरवलला ती शपथ आपल्याला ऐकायला भेटते. राजा आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. आणि या शपथेवेळी ज्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत, ज्या घोषणा दिलेल्या आहेत, ज्या टाळ्या वाजलेल्या आहेत, माझा आवाज आता बसलेला आहे, त्या आवाज बसण्यामागचं कारण देखील कुठे ना कुठे सुभेदार हा चित्रपट आहे. इतक्या वेळा आम्ही घोषणा दिलेल्या आहेत, इतक्या वेळा आम्ही हर हर महादेव बोललेलो आहे, इतक्या वेळा आम्ही टाळ्या वाजवल्या आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी माझा आवाज थोडासा बसलेला आहे. तर ठीक आहे, चालतं तेवढं. इंटरवलच्या अगोदर आपल्याला ही शपथ ऐकायला भेटते. मग त्यानंतर चित्रपट संपूर्ण फिरतो तो कोंढाण्याच्या लढाईकडे आणि त्यासोबतच सुभेदार घराण्याच्या अवतीभोवती हा चित्रपट आपल्याला फिरताना दिसून येतो. एक आणि एक प्रेक्षक जो हा चित्रपट बघायला थिएटरमध्ये गेलेला आहे, चित्रपटगृहामध्ये गेलेला आहे, त्याच्या डोळ्यात पाणी आणण्याचं काम इंटरवल नंतर हा चित्रपट करायचा बघतो. कारण की ते जे काही युद्ध दाखवलेलं आहे किंवा जी काही ती रणनीती दाखवली आहे, शिवरायांची रणनीती असो किंवा भैरजी नाईक त्यांना मदत करतात ती रणनीती असो, रायबाचं लग्न असो, रायबाचं लग्न सोडून सुभेदार कसं कोंढाण्याकडे जातात आणि एक पोवाडा आपल्याला ऐकायला भेटतो ज्यावेळी कोंढाणा सर करत असतात आपले मावळे. सर केल्यानंतर जे काही युद्ध होतं त्या संपूर्ण प्रसंगा दरम्यान एक पोवाडा आपल्याला बॅकग्राऊंड मार्फत ऐकायला भेटतो. तो पोवाडा ऐकताना ते सर करत बघताना इतकं भारी वाटतं, अंगावर शहारे येतात की धन्य आम्ही की आम्ही या छत्रपतींच्या या सुभेदार तानाजी मालुसरेंच्या भूमीमध्ये जन्माला आलो, धन्य आम्ही की आम्हाला तो कोंढाणा तो सिंहगड अजून देखील बघायला भेटतं, या सगळ्या गोष्टी डोक्यात भिंबवायला चालू होतात. आणि त्यानंतर कोंढाण्यावरचं चित्त ठरवलं युद्ध आपल्याला बघायला भेटतं. जे विलन आहे म्हणजे उदयभान राजपूत यांचा ज्यांनी रोल केला आहे ते दिग्विजय रोहितस सरने देखील खूप चांगली ऍक्टिंग केलेली आहे. त्यांना अगदी छोटासा रोल भेटला आहे पण तो विलन किंवा तो उदयभान कसा लोकांसमोर दाखवायचा याचा पुरेपूर प्रयत्न दिग्विजय रोहितस सरांनी केलेला आहे. आणि असं आपल्याला बघायला देखील भेटतं की त्यांनी ऍक्टिंग मध्ये म्हणा किंवा त्या रोलसाठी खरंच खूप जास्त कष्ट घेतलेले आहेत. खरा उदयभान कसा असेल ते आपल्याला या चित्रपटातूनच बघायला भेटणार. ते हिंदीत जे काही चित्रपट आले याच्या याच गोष्टीला घेऊन किंवा याच इतिहासाला घेऊन आपण म्हणू शकतो त्यामध्ये तो उदयभान तो अतिशय क्रूर दाखवलेला आहे तसं नाही. उदयभान कसा होता, तो किती शूर होता किंवा त्याच्या विचारसरणी काय होती ही आपल्याला या चित्रपटातून बघायला भेटते. त्याचा रोल जो दिग्विजय रोहितस सरांनी केलेला आहे तो खरंच उत्तम केलेला आहे, त्यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी. त्यानंतर ते युद्धाचा जो काही प्रसंग असेल मग तो प्रसंग बघताना ते युद्ध बघताना आपल्या डोळ्यात येणारे अश्रू आपल्या अंगावर येणारे शहारे कदाचित हेच या चित्रपटाचं यश असेल असं माझं मत आहे. आणि मग जो आपण लहानपणापासून पोवाडा ऐकत आलेला आहे कमरेचा काळुनी शेला शेल्यावर झेली वार आला उदयभानच्या एका वार आला
त्यांना जीचा उडवलं हात त्याला, या सगळ्या गोष्टी आपल्या चित्रपटामध्ये बघायला भेटतात. असं काही जास्त बाहेरचं बघायला नाही भेटत. तो शेला काढणे, हाताला बांधणे, त्या हातावर त्या शेल्यावर वार झेलणे, किंवा मग शेलार मामा धावून येणे, शेलार मामांचं उदय भानाला मारणे, या सगळ्या गोष्टी चित्रपटामध्ये आपल्याला बघायला भेटतात. आणि त्यानंतर ज्यावेळी तानाजी मालुसरे धारधरती पडतात, आपले मावळे पळून जात असतात, मग सूर्याजी मालुसरे जातात, ते दोरखंड कापतात, तो सगळा सीन. आणि त्यानंतर जे सूर्याजी मालुसरे तर त्या रोलनी जे काही भाषण केलं आहे चित्रपटामध्ये, अंगावर शहारे येतात, त्या रोलच्या वेळी असं वाटलं की थोडासा तो आवाज खूप जास्त घुमला, म्हणजे त्यांचा जो इको होता किंवा आपण साऊंड रायटिंग म्हणतो तिथे थोडीशी कमतरता मला भासली, पण तरी देखील त्यांचे जे काही शब्द होते ते जसे ऐकायला भेटत होते, अंगावर शहारे येत होते. त्यानंतर मग ते दोरखंड कापल्यानंतर परत आपले मावळे कोंढाण्या सर करायला जातात, कोंढाण्या सर करतात, राजे येतात, मग तो सगळा सीन, आयुष्यपत, अंगावर शहारे येतात, मग तानाजी मालुसरे एक वचन मागतात, महाराष्ट्र वचन पूर्ण करतात. शेवटी रायबाचं म्हणजेच रायबा मालुसरे यांचं जे काही लग्न दाखवलेलं आहे ते खरंच डोळ्यात पाणी येतं. तो जो काही माहोल आहे किंवा सुभेदार घराण्यातील आता देखील जे काही लग्न होतील त्यासाठी जी परंपरा, जी प्रथा वापरली जाते, त्या प्रथेमागचा जे काही इतिहास आहे तो या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंगावर शहारे येतात, डोळ्यात पाणी येतं, या चित्रपटाने हा चित्रपट बघितल्यानंतर आमचं पारणं फेडलं की खरंच एवढा चांगला इतिहास, खरा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आला, याचा मला खरंच अभिमान आहे. या चित्रपटाच्या टीमचा देखील तुम्हाला परत एकदा आभार. तर एवढं सगळं माझं मत होतं या चित्रपटाबद्दल. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सहकुटुंब, सहपरिवार, तुमच्या मित्रपरिवाराला घेऊन जावा, तुमच्या सोबतींना घेऊन जावा, तुमच्या घरच्यांना घेऊन जावा, पण हा चित्रपट बघायला जावा. हा चित्रपट आपल्या पुढच्या पिढीला दाखवणं खूप गरजेचं आहे. हा खूप चांगला चित्रपट होता, मला खूप जास्त आवडला. तुम्ही देखील सहकुटुंब, सहपरिवार हा चित्रपट बघायला जावा अशी मी विनंती करतो. आणि इथेच थांबतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर मनापासून धन्यवाद. तुम्ही देखील सुभेदार हा चित्रपट बघून आला तर तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतंय हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. सुभेदारच्या टीमपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.